या जगात बरेच लोक भूतांवर विश्वास ठेवत नाहीत आणि असे अलौकिक अनुभव वास्तवाच्या पलीकडे असतात असे मानतात. पण जर मी तुम्हाला सांगितले की आता ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या लोकांसोबत वास्तविक घडलेल्या भयानक अनुभवांच्या नोंदी आहेत, या लोकांनी त्यांना आलेला भूताटकीचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे. यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा तुमचा अनुभव आम्हाला ईमेलद्वारा सांगू शकता. ईमेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपली पहिली गोष्ट आहे रश्मीची. रश्मीची मुलगी 6 महिन्यांची होती तेव्हा तिला तिचे वागणे थोडे विचित्र वाटले होते. कुणीतरी तिच्याशी खेळत असल्याप्रमाणे ती पाळण्यात एकटीच असायची आणि खेळायची. रश्मी जेव्हा एखाद्या कामात मग्न असेल तेव्हा तिची मुलगी जर रडू लागली तर रश्मी तिच्याजवळ पोहोचण्याच्या आधी ती आपोआप शांत व्हायची. तिने याकडे जास्त लक्ष दिले नव्हते. पण एक दिवशी संध्याकाळी तिची मुलगी बेडरूममध्ये पाळण्यात झोपली होती. रश्मी काम करता करता अधूनमधून तिच्याकडे लक्ष ठेवून होती आणि तिने पाहिले की बेडरूमच्या खिडकीतून एक सावली आत आली आहे. सावलीवरून तिने ओळखले की ती एका बाईची आहे जिचे केस लांब सडक आणि मोकळे सोडलेले आहेत. रश्मी घाईघाईने खिडकीच्या दिशेने आली पण तिथे कुणीच नव्हतं. ती तिथून निघून गेली होती. रश्मीला ही गोष्ट फार विचित्र वाटली आणि थोडी भीती पण. पण घरात तशी तिला नकारात्मक भावना कधीही जाणवली नव्हती. तिने तिच्या नवऱ्याला पण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण त्यानेही त्याकडे फारसं लक्ष दिले नाही. ती जी काही अदृश्य शक्ती होती तिचा आणि त्या लहान मुलीचा संगम वाढतच होता. एक दिवस रश्मी आणि तिच्या नवऱ्याने एक भयानक गोष्ट पाहिली. त्यांची मुलगी 1 वर्षाची झाली होती. मध्यरात्री रश्मीला तिच्या हसण्याचा आवाज ऐकू आला म्हणून ती जागी झाली. तिने तिच्या नवऱ्याला हाताने हलवून उठवलं. त्यांनी जे पाहिलं त्यामुळे ते दोघंही शहारून गेले. त्यांची मुलगी खिडकीकडे बघून हसत होती आणि छान खेळत होती. पण खिडकीत कुणी नव्हतं. पण कसला तरी मंद निळसर प्रकाश खिडकीतून आत आला होता. रश्मीच्या नवऱ्याला पण आता हा विचित्र प्रकार जाणवू लागला होता. त्या रात्रीनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी घर बदलून घेतलं. मित्रांनो, आपली पुढची गोष्ट आहे संग्रामची. त्याचा भूताटकीचा अनुभव सांगताना तो म्हणतो की माझा कॉलेजमध्ये असताना एक खूप जवळचा मित्र होता. एक दिवस अचानक तो जवळपास आठवडाभर कॉलेजला आला नाही आणि त्याचा फोनही स्विच ऑफ लागत होता. म्हणून मी त्याच्या घरी गेलो तेव्हा माझा मित्र दारातच माझ्याशी बोलत उभा राहिला. मी त्याला न येण्याचे कारण विचारले असता तो फक्त इतकंच म्हणाला की माझी तब्येत बरी नाही. आम्ही दोघं बोलत असताना अचानक त्याच्या आईने घरातून किंचाळत त्याला आवाज दिले आणि तो धावतच घरात गेला. मीही त्याच्या मागे आत शिरलो आणि मी पाहिले की त्याची आई आणि तो त्याच्या बहिणीला धरून खुर्चीत बांधून ठेवायचा प्रयत्न करत होते. त्याची बहीण खूप विचित्र आवाजात किंचाळत होती आणि तिचा आवाज एका पुरुषाप्रमाणे होता. ती अवघ्या 17 वर्षाची सळपातळ मुलगी होती. तरी तिने माझ्या मित्राला एक जोराने धक्का दिला आणि तो दूरवर जाऊन आदळला. ती अचानक हवेत तरंगली आणि एका जनावराप्रमाणे मोठमोठ्याने आवाज करू लागली. ते दृश्य खूप भयंकर होतं. शेजारी पाजारी जे लोक लांबून गंमत पाहत होते तिचं ते भयानक रूप बघून पळून गेले. मी तिथेच थांबलो आणि माझ्या मित्राला मदत करू लागलो. माझ्या आईने कुठून तरी आणलेला लाल रंगाचा एक धागा माझ्या गळ्यात बांधला होता. तिची खूप श्रद्धा होती देवावर. तो धागा मी काढून मित्राच्या बहिणीच्या गळ्यात कसा तरी अडकवला आणि तो धागा तिच्या गळ्यात पळता क्षणी ती एकदम शांत झाली. 20 मिनिटांनंतर ती एकदम नॉर्मल झाली. पण तिला काहीच आठवत नव्हतं की तिच्यासोबत काय झाले. त्यानंतर माझ्या मित्राने माझे आभार मानले. पण मी काही उल्लेखनीय असं काही केले आहे असे मला वाटत नाही. मला जे योग्य वाटले ते मी केले. मला फक्त मदत करायची होती.
मित्रांनो, आपली तिसरी गोष्ट मेघनाची आहे. तिच्या कॉलेजच्या दिवसात तिला आलेला भयानक अनुभव तिने सांगितला आहे. मी इतर दोन मुलींसोबत एका अपार्टमेंटमध्ये राहायची आणि जेव्हाही मी घरी यायचे तेव्हा मला घरात आमच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी असल्याचा कायम भास व्हायचा. मला कोणीतरी पाहत आहे असे वाटायचे. हॉलमध्ये सोफ्याच्या बाजूला कोपऱ्यात एक खुर्ची होती. जेव्हा मी त्या सोफ्यावर बसायची तेव्हा तिरकस नजरेने त्या खुर्चीवर एक लाल रंगाची झलक दिसायची. त्यामुळे मला भीती वाटायची, कारण भिंतीवर किंवा त्याच्या आजूबाजूला लाल असं काहीही नव्हतं. एक दिवस आम्ही तिघीजणी रात्री गप्पा मारत बसलो होतो तेव्हा प्रत्येकीने आम्हालाही असाच भास होत असल्याचे सांगितले. आम्ही बोलतच होतो तितक्यात आमचा तिघींचा फोन एकाच वेळी वाजला आणि आश्चर्य म्हणजे तिघींना एकाच नंबरवरून फोन आला होता. आम्ही भीतभीतच फोन रिसीव केला पण समोरून काहीच आवाज आला नाही. तितक्यात अचानक बेडरूममधून आम्हाला संगीत ऐकू आले. आम्ही तिघी आता भयंकर घाबरलो होतो. कसे तरी हिम्मत करून आम्ही बेडरूममध्ये गेलो तर तिथला रेडिओ आपोआप सुरू झाला होता. त्या रात्री आम्ही तिघी एकाच खोलीत झोपलो. दुसऱ्या दिवशी आम्ही फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला. दुसरं घर शोधेपर्यंत त्यात आठवडा गेला पण त्या संपूर्ण आठवड्यात आम्हाला ती भावना अधिकाधिक जाणवली. नंतर आम्ही ते घर सोडलं. आजही त्या जागेचा विचार मनात आला तर भीती वाटते.